नमस्कार प्रबंधभूमी महाराष्ट्र नववाहिनीमध्ये मी सुनील बेलदार आपणा सर्वांचं आज पुन्हा एकदा स्वागत करतो। आज आपण आलेगाव शहरामध्ये आलेलो आहोत। आपण या ठिकाणी बघाल प्रचंड अशी वाहनांची गर्दी आपल्याला दिसते। जेवढीच वाहनांची गर्दी तेवढीच ग्राहकांची गर्दी आज इंडियन बुटीकमध्ये पाहायला मिळते। आणि याच इंडियन बुटीकचा आपण आढावा घेण्यासाठी मालेगाव शहरामध्ये आलेलो आहोत। विशेष म्हणजे आपण बघाल तर तीन दालनाचं असलेलं हे भव्य दिव्य असं कपड्यांचं शोरूम मालेगाव शहरातील एकमेव नामांकित असलेलं शोरूम इंडियन बुटीक ज्याचं नाव आहे, या शोरूमला आज आपण भेट देण्यासाठी मालेगाव शहरामध्ये आलेलो आहोत। आणि सोबतच या दालनामध्ये कुठल्या प्रकारचे कपडे विक्रीस आणले जातात, सोबतच दिवाळी निमित्त कुठले कुठले कपडे या ठिकाणी विकले जातील, याचा आढावा घेण्यासाठी आपण आता या ठिकाणी आलो आहोत। आता आपण बघा तर प्रचंड अशी ग्राहकांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। विशेष म्हणजे महिला माता भगिनींची विशेषतः गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। आपण जर माझ्या बाजूला बघाल, उजव्या बाजूला बघाल किंवा डाव्या बाजूला बघाल, प्रचंड अशी ग्राहकांची गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आणि याच ग्राहकांच्या गर्दीशी याच गर्दीमधील ग्राहकांशी आपण संवाद देखील साधणार आहोत। विशेषतः तरुणांसाठी असलेले कपडे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। तरुणांची देखील या ठिकाणी खरेदीसाठी प्रचंड अशी गर्दी आहे। विविध नामांकित कंपन्यांचे कपडे या ठिकाणी पाहायला मिळतील। एवढंच नाही तर या खरेदीसाठी मालेगाव शहर आणि परिसरातील तरुणांची प्रचंड अशी गर्दी पाहायला मिळते। मार्केटमधल्या विविध कंपन्यांचे ड्रेसेस किंवा या जीन्स असतील या ठिकाणी आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतील। सोबतच आपण जर या बाजूला बघाल तर शर्टचं टी शर्टचं असं भल्लं मोठं दालन या ठिकाणी पाहायला मिळेल। विशेष म्हणजे आज धनतेरसचा दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवशी देखील संपूर्ण मालेगाव शहर आणि परिसरातील तरुणांनी आणि विशेषतः कुटुंबातील व्यक्तींनी कुटुंबासह या ठिकाणी प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी केलेली आहे। बाल गोपाल असतील, लहान बालक असतील, त्यांचे देखील कपडे या ठिकाणी पाहायला मिळतील। नामांकित कंपनीचे कपडे या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सोबतच खरेदीसाठी या ठिकाणी काही ग्राहक आपल्या परिवारासोबत आलेले आहेत। या ठिकाणी ताई आहेत, त्या ताईंशी आपण संवाद साधत ताई आपलं प्रबंधमध्ये स्वागत आहेत। आपण या ठिकाणी कपडे खरेदीसाठी आलेले आहेत, कपडे खरेदी केलेत का या ठिकाणी? नाही, आता चालू आहे। चालू आहे। कोणासाठी कपडे खरेदी करताय मॅडम? माझ्या मिस्टरांसाठी। यस। कुठल्या प्रकारचे कपडे तुम्हाला विशेषतः या ठिकाणचे आवडतात? टी शर्ट, शर्ट वगैरे चांगले असतात। जी घेतले कपडे की घ्यायचे बाकी? अजून बाकी। किती वर्षांचा अनुभव आहे किंवा पहिल्यांदा आपण या ठिकाणी विजिट देत आहे? जवळपास 10-11 वर्षांचा अनुभव आहे। 10 वर्षापासून तुम्ही इंडियन बुटीक लागत, कसा अनुभव आहे एकंदरीत इंडियन बुटीक बद्दल कसा तुमचा अनुभव आहे? आम्ही मालेगावकर असल्यामुळे चांगलाच आहे अनुभव। 10 वर्षांपासून या ताई या ठिकाणी कपडे खरेदी करतायत, काही व्यक्ती आपल्या लहान बाल गोपालांसह देखील या ठिकाणी आलेल्या आहेत। दादा कुठून आले तुम्ही? कॅम्पातून। कपडे खरेदीसाठी आलेले? हो। घेतले कपडे? हो। कोणासाठी कपडे घेतले? पाहुण्यांसाठी। पाहुण्यांसाठी कपडे घेतले? नक्कीच। एवढंच नाही तर आपण आता वरती देखील जाणार आहोत, ज्या वरती एक नव्हे तर 2-3 प्रकारचे दालन या ठिकाणी आहेत। विशेष म्हणजे या प्रत्येक दालन वरती आतमध्ये जात असताना विविध प्रकारचे या ठिकाणी डिपार्टमेंट दिले गेले आहेत। फर्स्ट फ्लोअरचा जो डिपार्टमेंट आहे तो शर्ट डिपार्टमेंट आहे। सेकंड फ्लोअरचा आहे तो शूटिंग शर्टिंगचा आहे। तिसरा जो फ्लोअर आहे तो गुलेराचा फ्लोअर आहे। बेसमेंटला जाणार आहोत, ज्या ठिकाणी भरपूर प्रकारचे धूम सेल या ठिकाणी लागलेला आहे। ज्या सेलमध्ये विविध प्रकारचे कपडे आपल्याला पाहायला मिळतील, ज्यामध्ये आपण जर बघाल नामांकित कंपनीचे कपडे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील। आपण या ठिकाणी बघाल या सेलमध्ये प्रचंड अशी ग्राहकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। विशेष म्हणजे तरुणांची गर्दी विशेषतः या ठिकाणी पाहायला मिळते। या ठिकाणी विविध नामांकित कंपनीचे कपडे अत्यंत कमी दरात अल्प दरात आपल्याला पाहायला मिळतील। सोबतच बघाल तर प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी ग्राहकांची आहे। ज्या पद्धतीने आपण बघितलं की फर्स्ट फ्लोअरला त्या ठिकाणी प्रचंड अशी ग्राहकांची गर्दी होती, त्याच प्रकारची गर्दी पुन्हा या ठिकाणी पाहायला मिळेल। बेसमेंट आहे, बेसमेंटच्या ठिकाणी तरुण खरेदी करताय। दादा कशासाठी आला या ठिकाणी? बोलतात ज्यांना बोलता येणार नाही, काका कपडे खरेदीसाठी आलाय, काय सांगाल? बेस्ट आहे एकदम क्वालिटीचे। कधीपासून येतात कपडे खरेदीसाठी? 15 वर्ष। तुम्ही 15 वर्षापासून येतात आणायला भेट देताय? आज कपडे घेतले का? त्या दुकानात आज या ठिकाणी कपडे खरेदी केलेत का? आवडले कपडे तुम्हाला? आवडून नक्कीच। आपण जर बघाल तर गेल्या 15 वर्षापासून या ठिकाणी कपडे खरेदीसाठी आलेले या ठिकाणी ग्राहक आहेत। आपण आता फर्स्ट फ्लोअरला जाणार आहोत, ज्या ठिकाणी आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे विविध प्रकारचे कपडे देखील त्या ठिकाणी आहेत। मगाशी सांगितल्याप्रमाणे आता आपण पहिल्या मजल्यावरती आहोत। यू आर लाईव्ह म्हणजे हा त्या तोच मजला आहे ज्या मजल्यावरती आता आपण, तो मजला म्हणजे शर्ट डिपार्टमेंट। या शर्ट डिपार्टमेंट आता आपण बघाल
हजाराच्या संख्येने या ठिकाणी शर्ट्स आहेत। जे तरुणांच्या जे तरुण आहेत ते तरुण देखील प्रचंड प्रमाणात या ठिकाणी गर्दी करून आहेत आणि या तरुणांच्या माध्यमातून या ठिकाणी शर्ट खरेदी केली झाली आहेत। या ठिकाणी काही ग्राहक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। दादा, तुमचं प्रबंध विविध स्वागत आहे। तुम्ही या ठिकाणी खरेदीसाठी आलेला आहात, काय सांगाल, कसा आनंद यावेळी दिवाळीचा? काय सांगू, काय कसे वाटले कपडे तुम्हाला? कपडे खूप छान आहे इथले, इंडियनचे आम्ही नेहमी घेत असतो, इंडियन मधून कपडे खूप छान कपडे देतात। किती वर्षापासून तुम्ही या ठिकाणी कपडे खरेदी करता? 5-6 वर्ष होत आले आम्हाला, 5-6 वर्षापासून। इंडियन बुटीकची काय खास अशी खासियत तुम्ही या ठिकाणी प्रत्येक वेळी कपडे खरेदीसाठी देतात? इंडियन बुटीकची खासियत अशी की कमी रेंज मध्ये चांगल्या क्वालिटीचे कपडे भेटतात इंडियन बुटीक मध्ये आम्हाला, म्हणून 5-6 वर्षापासून हो, म्हणून वारंवार येत असतो आम्ही इंडियन बुटीकला। धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। विशेष म्हणजे आपण बघाल तर तरुणांच्या तरुणांनी सांगितल्याप्रमाणे प्रचंड अशी या ठिकाणी तरुणांची गर्दी पाहायला मिळते आणि तरुणांच्या गर्दीमध्ये शर्ट खरेदी करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। संपूर्ण दालन कचाकच असं ग्राहकांनी भरलेलं आहे आणि या ठिकाणी आपण बघाल तर अजून देखील एकभर कपडे या ठिकाणी पाहायला मिळतील। काही या ठिकाणी तरुण त्यांच्याशी आपण पुन्हा संवाद साधून, काका प्रबंधमध्ये तुमचं स्वागत आहे, कपडे खरेदीसाठी आलाय तुम्ही, कसा तुमचा अनुभव या वर्षाचा? अजून घेतले नाही, अजून पाहून राहिलो। तुम्ही इंडियामध्ये कायम येतात की पहिल्यांदा येतात? 15-1 वर्ष झाले। 15 वर्षापासून इंडियन बुटीक मध्ये कपडे खरेदी करतात? हो। काय इंडियन बुटीकची अशी खासियत तुम्ही प्रत्येक वर्षी या ठिकाणी येतात? कपड्यांची रेंज जे दाखवतात ते दुसरीकडे एवढी कुठं दाखवत नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं जे रेट आहे ब्रँडच्या हिशोबाने याच्या हिशोबाने ते एकदम व्यवस्थित वाजवी चांगल्या याच्यात आहे। धन्यवाद काका दिलेल्या माहितीबद्दल। आपण बघाल तर या ठिकाणी प्रचंड अशी गर्दी यामुळे की या ठिकाणी गेल्या 15 वर्षापासून त्या ठिकाणी खरेदीसाठी जे कपल आहे त्याच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करतो। दादा, तुमचं प्रबंधमध्ये स्वागत आहे, तुम्ही आज इंडियन बुटीकमध्ये कपडे खरेदीसाठी आलात, कसा तुमचा अनुभव आहे? खूप छान छान स्टाईलचे कपडे भेटले, मॉडर्न स्टाईल इथे भेटतात, त्याच्यामुळे सर्व मालेगावकर इथेच येतात। तुम्ही मालेगावचे? हो, प्रॉपर मालेगाव। किती वर्षापासून या ठिकाणी कपडे खरेदी करतात? 5-7 वर्ष झाले इथेच कपडे घेतात। कपड्यांची क्वालिटी कशी वाटते इंडियन बुटीक? क्वालिटी बेस्ट आणि डिझाईन पण खूप बेस्ट असते। आणि रेट बद्दल? रेट एकदम रिझनेबल। धन्यवाद आता दिलेल्या माहितीबद्दल। विशेष म्हणजे बघाल तर ते प्रत्येक वर्षी 5-6 वर्षापासून या ठिकाणी ते कपडे खरेदीसाठी येत असतात। या ठिकाणी आपण बघाल तर कपड्यांचा भला मोठा डिग या ठिकाणी लागलेला आहे। सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे या ठिकाणी जे स्टाफ मेंबर आहेत त्यांच्या माध्यमातून हे जे कपडे ते दाखवताना कुठल्याही प्रकारचा कंटाळा केला जात नाही, त्यामुळे या सगळ्या जे स्टाफ मेंबर यांचं देखील कौतुक ग्राहकांकडून केलं जातं। सोबत या ठिकाणी काही सेल्स मध्ये आपण त्यांच्याशी देखील संवाद आहोत। दादा, कसा अनुभव तुमचा या वर्षीचा दिवाळीचा? खूप मस्त प्रमाणे कस्टमर आलेले आहेत, चांगल्या प्रकारे व्हिजिट दिलेली प्रत्येकाने आणि खूप आनंदाने आणि व्यवस्थित घेऊन गेलेले आहेत लोक। आणि किती वर्षापासून तुम्ही इंडियन बुटीक मध्ये काम करताय? 2007 पासून आहे। म्हणजे तब्बल 14-15 वर्षाचा तुमचा अनुभव? हो। मालकाबद्दल कसा अनुभव आहे? मालक तर राजे माणूस आहेत। मालक तर राजे आहेत? राजे आहेत, एकदम दिलदार व्यक्तिमत्व आहे तुमचे। मालक महत्व आहे चांगल्या प्रकारे स्टाफ बद्दल आणि टोटल सगळ्या पूर्ण मालेगाव बद्दल फार जाणीव आणि चांगल्या प्रकारे त्यांनी झाडांपासून तर कपड्यांपर्यंत प्रत्येकाला म्हणजे बाहेर वातावरण चांगलं राहावं म्हणून झाडे लावा हा प्रकल्प हाती घेतला आहे आणि इथं चांगले कपडे मिळावे म्हणून लोकांना इथं हे शोरूम चांगल्या प्रकारे उभं। त्यांनी ग्राहकांना खूप साऱ्या सुविधा दिल्या, स्टाफ मेंबर साठी काय दिल्या? फार आतापर्यंत तर खूप चांगल्या प्रकारे सुविधा दिलेल्या आहेत, तसं सोनं वाटलेले आहेत, सोनं मुलांना म्हणजे मालकांनी सोनं वाटलंय। हो, प्रत्येक जितके वर्ष ज्या मुलाने ड्युटी दिलेली आहे तितके ग्रॅम सोनं प्रत्येकाला दिलेले आहे। तुमच्या मालकांचं नाव काय? केतन भाई दत्तानी। हो, तुमच्या परिवारासाठी त्यांनी काय केलंय? परिवारासाठी आमच्या आई वडिलांना 4 धाम यात्रेचे नियोजन केले होते आणि ते झाले पण सक्सेसफुल पूर्णपणे। आणि तुमच्या सगळ्या स्टाफ मेंबर एकूण किती स्टाफ मेंबर तुम्ही? आता सध्या 1,625 स्टाफ मेंबर आहे। 1,625 लोकांची काळजी घेण्यात दत्तानी साहेब गेल्या 10-15 वर्षापासून करतो। 1,625 घरांचं पूर्ण घर स्वतः ते दत्तानी परिवार सांभाळत आहेत, एक लक्षात घ्या। मालकासाठी 2 शब्द, असंच त्यांची प्रगती हो हे ईश्वर चरणी प्रार्थना। धन्यवाद। अत्यंत खूप छान पद्धतीने त्यांनी आपल्या मालकाबद्दलचं विश्लेषण त्यांनी केलंय। विशेष बघाल तर आपण प्रीमियम क्वालिटीचे कपडे या ठिकाणी पाहायला मिळतील, जे एकदम उत्तम क्वालिटीचे कपडे या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सोबत आपण या ठिकाणी बघाल तर विंटर जॅकेट ज्याला आपण म्हणतो विंटर जॅकेट देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत, ज्या विंटर जॅकेटची प्रीमियम क्वालिटी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते।
विविध प्रकारचे जॅकेट्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि विशेषतः हिवाळ्यामध्ये जे आपण जॅकेट परिधान करतो ते जॅकेटचे या ठिकाणी विविध प्रकार हजारो प्रकारे आपल्याला पाहायला मिळतील. सोबतच आता पुढे आपण दुसऱ्या मजल्यावरती जाणार आहोत ज्या ठिकाणी पुन्हा एकदा प्रीमियम क्वालिटीचे कपडे आपल्याला पाहायला मिळणार. मगाशी सांगितल्याप्रमाणे आता आपण दुसऱ्या मजल्यावरती आहोत. यू आर लाईव्ह मीन्स तुम्ही आता या मजल्यावरती आहात. आता आपण कुर्ता पायजमा शर्टिंग आणि शूटिंगचे जे कापड असतात त्या दालनामध्ये आपण पोहोचले आहोत. हजारो प्रकारचे या ठिकाणी तुम्हाला कापड पाहायला मिळतील. तुमच्या आवडीच्या आवडीनुसार तुम्ही या ठिकाणी कापड खरेदी करू शकतात. रेडीमेड कापड या ठिकाणी कापड खरेदी करू शकतात. सोबत आपण पुन्हा या ठिकाणी बघाल तर विविध प्रकारचे कुर्ताज या ठिकाणी पाहायला मिळतील. एक ग्राहक आहे जो एक कुर्त्यावर राहिला गेला तर आपण त्यांच्याशी देखील संवाद साधण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहोत. दादा तुमचं प्रबंधमध्ये स्वागत आहे. आज तुम्ही या ठिकाणी कुर्ता खरेदी करताय, काय सांगाल, आवडला का कुर्ता? तेच आता मी ट्राय करतोय आणि हा मला बेटर वाटतोय. आतापर्यंत जेवढे पाहिले त्याच्यामध्ये हा बेटर वाटतोय, बघूया. मग आता किती प्रकारचे कुर्ते बघितले तुम्ही आतापर्यंत? जास्त नाही बघितले, 3 ते 4. मी खूप मला जर एखादी गोष्ट पहिले बघतो, मी आवडली तर मग तीच निवडतो, नाही तर मग शक्यतो घेत नाही असं आहे. हा दिवाळीसाठी खरेदी करतो? दिवाळीसाठी. इंडियन बुटीक मध्ये कधीपासून खरेदी करताय? बापरे, बऱ्याच वर्षांपासून. किती वर्ष झाले असतील जेव्हा इंडियन बुटीक चालू झालं होतं ना? मालेगावातच राहतो, माझ्या पोरी मुलं जावाई तर येतात कपडे घ्यायला. 10-15 वर्ष नक्की झाले असतील. 20-25 वर्ष सुरुवात झाली ना इंडियन बुटीकची तेव्हापासून घेतो. इंडियन बुटीक म्हणजे कपड्यांची काय खासियत आहे? खासियत म्हणजे असं आहे, याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे याच्यामध्ये क्वालिटीज येतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं आहे ना, याच्यामध्ये आपण भाव वगैरे करायची गरज पडत नाही, त्यांचा एकच भाव आहे. त्याच्यामुळे असं वाटत नाही अरे मी भाव केला असता अजून कमी भावात भेटले असते, तर ती एक चांगली खासियत आहे याच्यात. धन्यवाद धन्यवाद दादा दिलेल्या माहितीबद्दल. मुळात म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच आपल्या सगळ्या काही गोष्टी सांगून जातो. पुन्हा या ठिकाणी बघाल तर एक ताई हे आपल्या परिवारासोबत या ठिकाणी खरेदी करताय. विशेष म्हणजे कुर्त्याची लागेल तेवढे प्रकारे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. नवनवीन व्हरायटी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि विशेषतः प्रत्येक जण आपल्या कुटुंबासोबत या ठिकाणी खरेदीसाठी आलेला आहे. पुन्हा या बाजूला बघाल तर प्रचंड अशी कुर्त्यांची व्हरायटी आपल्याला पाहायला मिळते. मालेगाव शहरातील पहिला असं दालन आहे की ज्या दालनामध्ये आपल्याला कुठलाही कपडा दाखवताना कुठलाही त्या ठिकाणी कंटाळा केला जात नाही. प्रबंधभूमीच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांना एक सांगू इच्छितो, प्रबंधभूमीचे 1,60,000 सबस्क्रायबर आहे, सोबत आमचे करोडो असे व्ह्यूवर्स आहेत. या सगळ्या व्यवस्था आम्ही एकच सांगू इच्छितो की एक वेळेस तुम्ही या इंडियन बुटीकला अवश्य भेट द्यावी, कारण इथल्या असलेल्या कपड्यांची क्वालिटी मालेगाव शहरामधला एक पहिला असं दालन आहे की ज्या ठिकाणी कपड्यांची प्रीमियम क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. सोबतच जे स्टाफ मेंबर आहे, या स्टाफ मेंबरच्या माध्यमातून तुम्हाला कपडा दाखवताना कुठल्याही प्रकारचा कंटाळा केला जात नाही. विशेष म्हणजे एक लहान बेबी आहे तिचे देखील कपडे या ठिकाणी खरेदी केले गेले असं दिसतंय. मावशी कुठून आलाय तुम्ही? आम्ही चांदवडून आलोय. चांदवडून आलाय म्हणजे कपडे खरेदीसाठी आलात की दिवाळी सेलिब्रेशन साठी? नाही, आम्ही कपडे खरेदीसाठी आलो इथे. आणि कपडे कोणासाठी घेतले? आमच्या सगळ्यांसाठीच घेतले. बेबी दिसते, बेबीला कपडे घेतले का? बेबीच्या मम्मी तिकडे. ताई तुमचं छान असं बाळा दिसते, तिला कपडे इथून खरेदी केले का तुम्ही? हो, तिकडे इंडियन बुटीकला, छोट्या इंडियन बुटीकला. काय असे विशेष गुण आहेत या इंडियन बुटीकची तुम्ही या ठिकाणी कपडे खरेदीसाठी आला? इथे क्वालिटी चांगली आहे म्हणून आम्ही सगळ्यांसाठीच, आता नवरदेवासाठी पण घेतले, बाळासाठी पण घेतले. नवरदेव कोण आहे तुमच्याकडे? हो, कोण आहेत नवरदेव? हे नवरदेव. दादा खरं तर तुमचं अभिनंदन दादा, तुमच्या भावी वाचल्या आमच्या प्रबंधीच्या परिवाराकडून खूप साऱ्या शुभेच्छा. आज तुम्ही कपडे खरेदी करताय, काय विशेष आनंद मिळतोय? सगळाच आनंद, इथं क्वालिटी पण चांगली कपड्यांची आणि ऑफर पण चांगली, रेट चांगले, सगळेच चांगले. दिवाळीसाठी खरेदी केली की लग्नासाठी खरेदी केली? सगळेच खरेदी केली. अरे वा, आणि लग्न कधी? पुढच्या महिन्यात? हो, पुढच्या महिन्यात. अरे वा दादा, तुम्हाला आमच्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा. नवरदेव, विशेषतः दिवाळीमध्ये आपल्याला एक नवरदेव पाहायला मिळाला, त्या सगळ्या नवरदेवनी कपडे खरेदी याच्या दालनामधून केली. एक छोटासा बेबी देखील होता, त्या बेबीचे देखील कपडे या ठिकाणी खरेदी केले गेलेले होते. विशेष म्हणजे आपण बघाल तर प्रचंड असे छान क्वालिटीचे या ठिकाणी आपल्याला मोदी जॅकेट्स आहेत ते देखील पाहायला मिळतील. आणि आम्ही प्रबंधभूमीच्या माध्यमातून एक सगळ्यांना आवाहन करतो, प्रबंधभूमीचे 1,60,000 सबस्क्रायबर आहेत, तो आमचे करोडो व्ह्यूवर्स आहेत, या सगळ्यांना आम्ही एक विनंती करतो की एक वेळ आपण अवश्य एक वेळेस इंडियन बुटीकला भेट द्यावी, कारण या ठिकाणी मिळणाऱ्या कपड्यांची क्वालिटी ही मालेगाव शहरामधल्या सगळ्यात उत्तम क्वालिटी अशी म्हटली जाते. सोबत इथे जो स्टाफ मेंबर आहे, मुळात म्हणजे हा सर्व जो कारभार चालतो या स्टाफ मेंबरच्या माध्यमातून चालत असतो, हा स्टाफ मेंबर देखील आपल्याला कपडे दाखवताना कुठल्याच प्रकारचा कंटाळा करत नाही. आपण दादाशी संवाद साधणार आहोत.
साहब आपलं देखील प्रबंधमध्ये स्वागत आहे. या ठिकाणी प्रचंड अशी ग्राहकांची गर्दी आज पाहायला मिळते. विशेष म्हणजे आम्ही काही ग्राहकांशी देखील संवाद साधला. त्यांचं म्हणणं असं की आम्ही 15 वर्षापासून या ठिकाणी कपडे खरेदीसाठी येत असतो. काय ग्राहकांचा असा विश्वास की फक्त इंडियन ब्युटीक त्यांना आवडतं? सर्विस मुळे आम्ही म्हणतो आमची सर्विस चांगली असते म्हणून तर कस्टमर येते आणि क्वालिटी भेटते इकडे. त्या हिशोबाने कस्टमर येते प्रोव्हाइड करतो. इथे कंटाळा येत नाही सर कोणा कस्टमरचा. नक्कीच विशेष म्हणजे आपले जे मालक आहेत त्यांच्या माध्यमातून आज भलं मोठं दालन या ठिकाणी उभारलं गेलं. तुमच्या स्टाफ मेंबर या ठिकाणी आहेत. स्टाफ मेंबरला जोडून ठेवणं ही त्यांच्यामधली एक कला आहे. परंतु आम्ही ज्या ग्राहकांशी संवाद साधला ग्राहकांना सांगितलं की इथला जो स्टाफ मेंबर तो खूप सपोर्टिंग स्टाफ आहे. कारण आम्ही कुठलाही कपडा त्यांच्याकडे बघायला मागितलं ते कंटाळा करत नाही. काय असं की सगळे लोक एकदम आपल्या मालकाशी एकदम प्रेमात वागतात किंवा असं ग्राहकांना एकदम आपलं म्हणून वागवतात? काय त्याचं कारण असलं पाहिजे? आमचे शेठ आमचे ते गुरु आहे आमचे ते शेठ. त्यांनी आम्हाला असं शिकवलंय तसे आम्ही वागतोय. फॅमिली ते आम्हाला असं वेगळं नाही. आम्ही फॅमिली मेंबर आहे सर्व. त्या हिशोबाने आम्ही जुळून बसलेलो इथं. आणि तुम्ही म्हणजे तुमचे फॅमिली मेंबर आहे. तुम्ही किती वर्षापासून या ठिकाणी सर्व्हिस करता? 10 वर्षापासून इथं सर्व्हिस करतोय. 10 वर्षापासून सर्व्हिस करता. आणि किती लोकांचा स्टाफ आहे या ठिकाणी? या ठिकाणी 120 लोकांचा स्टाफ आहे. 120 लोकांचा स्टाफ. आणि सरासरी किती स्टाफ मेंबर आहे? किती सगळ्यात जास्त जुने आहेत? 70% 70% स्टाफ मेंबर हा जुना स्टाफ मेंबर. हो सर. म्हणजे सगळ्यात जास्त श्रेय तुमच्या मालकाचं. केवढा मोठा स्टाफ जपून ठेवणं हे देखील मालकामध्ये एक वेगळा गुण असला पाहिजे किंवा मालक चांगले असले पाहिजे. हेच महत्व आहे ना सर आमचे. आमचं तर मालक बेस्ट आहे म्हणून सर लोक इथून टिकून बसले सर इथं. नक्कीच आपण काही वेळापर्यंत बघतोय की 15 वर्षापासून या ठिकाणी लोक खरेदीसाठी येतात. आणि विशेष म्हणजे इथले जे मालक आहेत त्या मालकांमुळे देखील इथला स्टाफ मेंबर गेल्या 10 वर्षापासून या दालनाशी जोडला गेला. तर अशा पद्धतीने आपण इंडियन बुटीकचा संपूर्ण दालनांचा कपड्यांच्या क्वालिटीचा ग्राहकांचा आपण अनुभव जाणून घेतला. गेल्या 15 वर्षापासून काही असे ग्राहक आहे की ते सदैव या ठिकाणी कपडे घेण्यासाठी तसा त्यांचा अनुभव देखील तसा दांडगा आहे. विशेषतः स्टाफ मेंबर देखील आपल्या मालकाचं कौतुक केलं. ग्राहकांनी देखील आपल्या मालकाचं कौतुक केलं. आम्ही देखील प्रबंधभूमीच्या माध्यमातून आपणा सर्वांना एक विनंती करतो. प्रबंधभूमीचे 1,60,000 सबस्क्रायबर आहेत. सोबतच करोडो असे प्रबंधभूमीचे सर्व प्रेक्षक आहेत ज्यांनी आजपर्यंत प्रबंधभूमीला सहकार्य केलं. प्रबंधभूमीचा चॅनल त्यांनी त्या माध्यमातून बघितला गेला. आम्ही सर्व प्रबंधभूमीच्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनंती करतो. त्यांनी देखील इंडियन बुटीक्सला एकवेळ अवश्य भेट द्यावे की कारण इंडियन बुटीक हे मालेगाव शहरातील एकवेळ असं दालन आहे की त्या ठिकाणी तुम्हाला लहान बालकांपासून तर ज्येष्ठ नागरिकांचे ज्येष्ठ घरातील मेंबर असतात या सर्वांचे कपडे एकमेव कपडे या ठिकाणी मिळत असतात. आणि ते देखील अत्यंत कमी किमतीतील चांगल्या प्रतीचे कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे इंडियन बुटीक आहे. तर एकवेळ अवश्य भेट द्या. सहकारी मित्र वैभव भांबरसोबत मी सुनील बेलदार मालेगाव नाशिक.